आजचा दिवस गाजतोय तो शेतकऱ्यांच्या संपापासून. इतिहासात पहिल्यांदा शेतकरी संपावर गेलेले आहेत. अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि आजचा दिवस गाजलाय तो शेतकरी संपाच्या मुद्द्याने. मात्र त्यापूर्वी आपल्याला एक ब्रेकिंग बातमी बघायची आहे, कारण मुंबईकरांसाठी, जो मुंबईकर दररोज लोकलमधनं प्रवास करतो त्याच्यासाठी ही ब्रेकिंग बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढू नये अशा घोषणा सततच रेल्वे स्थानकांमध्ये केल्या जात असतात, मात्र बरेचसे प्रवासी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. बुधवारी संध्याकाळी 5 वाजल्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात असाच एक प्रकार घडला आणि प्लॅटफॉर्मवर उपस्थित लोकांना ही थरारक दृश्य पाहायला मिळाली. संध्याकाळी 5:08 कल्याणला जाणाऱ्या चालत्या लोकलमध्ये एका माणसानं चढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवरून चालू लोकलमधून फरफटत पुढे गेला. चालकानं प्रसंगावधान राखून लोकल थांबवली आणि सुदैवानं त्याचा जीव वाचला. दरम्यान स्थानकातील थरारक दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत, त्यामुळे तुम्ही मुंबईकर असाल आणि लोकलमधनं प्रवास करत असाल तर सांभाळून करा. चालती लोकल, चालती ट्रेन घाईघाईत पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण निव्वळ नशीब बलवत्तर, केवळ नशीब बलवत्तर म्हणून या प्रवाशाचे प्राण वाचलेले आहेत. चालत्या ट्रेनमध्ये चढू नका असं आवाहन जय महाराष्ट्र तुम्हाला करतंय. CCTV दृश्य आहेत ती कुर्ल्याची. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता कुर्ला रेल्वे स्थानकात घडलेला हा थरारक प्रकार CCTV कैद झालाय. प्रथमेश कर्जावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रथमेश, नेमकं काय घडलं? अनिकेत, ही सदर बातमी जी आहे ती काल संध्याकाळची आहे. काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान ही बातमी घटना जी आहे ती सदर घडलेली आहे. संध्याकाळी 5:08 कल्याणला जाणारी लोकल पकडली होती सदर इसमाने, आणि या इसमाचा तोल गेला आणि हा इसम चक्क फार मोठ्या अंतर फरफडत पुढे गेला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून मोटरमनने ब्रेक लावून याचा जीव जो आहे तो वाचलेला आहे. नक्की, धन्यवाद प्रथमेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर तुम्ही लोकलनं प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लोकलमध्ये घाईघाईनं चढण्याचा प्रयत्न करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. ही थरारक दृश्य आहेत कुर्ला रेल्वे स्थानकातली. या प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. कुठल्याही प्रकारची भीती उत्पन्न करण्याचा जय महाराष्ट्राचा उद्देश नाही, मात्र तुम्हाला सतर्क करण्याचा, तुम्हाला सावधान करण्याचा जय महाराष्ट्राचा उद्देश आहे. आणि म्हणूनच ही CCTV थरारक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. लोकलमध्ये अशा प्रकारे घाईघाईत चढण्याचा प्रयत्न करू नका. कुर्ला स्टेशनवरच्या या थरारक दृश्यांमधनं सर्वसामान्यांनी बोध घ्यावा यासाठीच आम्ही ही बातमी तुम्हाला दाखवत आहोत.